व्हीकेबी मराठी बातम्यांमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. सभा सुरू असतानाच जपानच्या माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर झाला गोळीबार, छातीत गोळ्या घुसून प्रकृती चिंताजनक. अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी दीक्षांत समारंभात अतिथी म्हणून उपस्थित राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतले श्रींचे दर्शन. नागपुरात रात्री दीप्ती सिग्नलमध्ये एका ज्वेलरी शॉपला आग लागली असून मुद्देमालासह 10 लाख रुपयांचे झाले नुकसान. नंतर आता सविस्तर वृत्त. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. शिंजो आबे यांच्या छातीत गोळी लागली, त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने सध्या आबे यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस यंत्रणेने संशयित हल्लेखोराला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. जपानच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीची ओळख करण्यात आली आहे. त्याचे वय 41 वर्षे आहेत. गोळीबाराचे कारण अजून समजू शकले नाही. माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर हल्ला हा नारा शहरात झाला. घटनेच्या वेळी ते भाषण करत होते. गोळी लागल्यावर आबे खाली पडले. त्यांच्या शरीरातूनही रक्त येत होते. शिंजो आबे अचानक पडल्यामुळे तिथे उपस्थित लोकांना काहीच समजले नाही. मात्र या दरम्यान काही लोकांनी तेथे गोळीबार केल्यासारखे काहीसे आवाज ऐकू आले. सध्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. सेवाग्राम जवळ असलेल्या भैसारे लेआउट वरुड येथे अनैतिक संशयावरून अरुण दमडूजी धूल वय 62 वर्ष यांचा लाकडी दांड्याने डोक्यावर मारून खून करण्यात आल्याने खळबळ निर्माण झाली असून सेवाग्राम पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. करंजी भोगे येथील रहिवासी अरुण दमडू थूल हा गोवा येथे व्यावसायिक असून प्रसिद्ध होता. त्याने विदर्भातही आपला व्यवसाय थाटला होता. भैसारे लेआउट बरुड येथे त्याने घर बांधून तो एकटाच राहत होता. त्याच्याकडे स्वयंपाकाकरिता एक महिला ठेवली होती. त्या महिलेच्या मुलांना अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने तिच्या मुलांनीच काल रात्री 9 ते 10 दरम्यान अरुणचे घर गाठले, बेडरूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि त्याच्या डोक्यावर दांड्याने वार करून त्याला ठार केले. या प्रकरणी सेवाग्राम पोलीस स्टेशनमध्ये अजय सुनील शेंडे अनिकेत विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणेदार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या प्रकरणी आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती ठाणेदार ब्राह्मणे यांनी दिली आहे. दिनांक 6/7/2022 रोजी संध्याकाळी 11 वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन येथे फोन आला की हावरे लेआउटमध्ये एका घरामध्ये एक इसम मृतावस्थेत पडून आहे. त्यावरून आम्ही स्वतः आणि आमच्या वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली असता तेथे अरुण थूल नावाचा इसम मृतावस्थेत पडून आढळून आला आणि त्यावरून चौकशी केली असता पुढं असे समजले की तो गोवा येथे राहणारा होता आणि काही 2 महिने अगोदर तो वर्धा येथे राहण्याकरता आलेला होता. तर पुढे तपासामध्ये असे निष्पन्न झाले की त्याच्या घरी एक कामाला एक स्त्री होती. त्या स्त्रीसोबत त्याचे अनैतिक संबंध आहे. याच्या संशयावरून त्या स्त्रीच्या मुलाने त्याला जीवानीशी ठार मारले. किती आरोपी असेल येतो? सदर गुन्ह्यामध्ये 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. आरोपींना अटक करण्यात आली? आरोपी फरार झालेले आहेत. वर्ध्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांच्या विरोधात आमदार पंकज भोयर यांनी वर्ध्यातील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचं सांगितलं. तसेच मागील 1 महिन्यापासून अवैध धंद्यांना ऊत आला असून त्याच्यावर कारवाईची गरज असल्याचं सांगितलं. मात्र पोलीस प्रशासन सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायांकडे गंभीरतेने लक्ष देत नसल्याचे सांगितले. अवैध धंदे सुरू असणारे नागरिक त्रस्त असल्याचंही आमदारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं असून प्रशासनाने लक्ष न दिल्यास भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा अंदाज देण्यात आला. आपण सर्वजण जाणतो की मागच्या अनेक वर्षापासून वर्धा जिल्ह्यामध्ये ही दारूबंदी आहे. असं असूनही फार मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी अवैध पद्धतीने दारू विक्रीचा व्यवसाय चालतो. परंतु आता हे विषय अवैध विषय हे दारू विक्रीपुरते मर्यादित न राहता सट्टा गांजा इथपर्यंत वाढलेले आहे. याच्यामुळे अनेक कुटुंबातले युवक मंडळी विद्यार्थी मंडळी हे ह्या वाममार्गाने चाललेली आहे.
हीच गोष्ट लक्षात घेऊन मागच्या 7 मेला जेव्हा मी आणि माननीय जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी गफाट हे वर्धा शहरातील आर्वी नाक्यावर एका उद्घाटनाकरिता गेलो होतो, त्यावेळेस तेथील स्थानिक नागरिकांनी आम्हाला आग्रह केला आणि जिथे मोठ्या प्रमाणात सट्टा चालतो त्या ठिकाणी ते आम्हाला आग्रहाने घेऊन गेले. त्या ठिकाणी नाईलाज असतो आम्हाला धाड टाकावी लागली. त्यावेळेस देखील मी स्थानिक पोलीस प्रशासनाला विनंती केली होती की ह्या पद्धतीचे अवैध धंदे हे तातडीनं वर्धा जिल्ह्यातनं बंद झाले पाहिजे. त्याच्यानंतर साधारणतः 1 महिना हे प्रकार मोठ्या प्रमाणात बंद होते, परंतु पुन्हा मागच्या 1 महिन्यापासून हे प्रकार सर्रास सुरू झाल्याचे आपल्या सर्वांच्या निदर्शनास येते. मागच्या 10 जूनला राज्यसभेचं आणि 20 जूनला विधान परिषदेची निवडणूक असल्यामुळे मी त्या ठिकाणी मुंबईला होतो आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर फोन येत होते की ह्या ठिकाणी सट्ट्याचा व्यवसाय चालतो, ह्या ठिकाणी अवैध गांजाचा व्यवसाय चालतो. ही बाब जेव्हा काल मी पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली तेव्हा पोलीस प्रशासनाचं गांभीर्य तेवढं देखील त्याच्यावर दिसलेलं नाही. म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून हे पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि निदर्शनास आणून देतो की वर्धा जिल्ह्यातली जनता ही अवैध दारू विक्रीमुळे, अवैध सट्ट्यांमुळे, अवैध गांजा विक्रीमुळे मोठ्या प्रमाणात त्रासदायक त्यांना हे होऊन राहिलेलं आहे. याच्यावर पोलीस प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी मोठं आंदोलन करावं लागेल. भाऊ, मागच्या काही वर्षापासून अवैध धंद्यांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं असो, त्या ठिकाणी गांजा असो, सट्टा असो, अवैध दारू विक्री असो, आणि ह्याच अवैध व्यसनांमुळे त्या ठिकाणी युवकांच्या मनावर वाईट परिणाम होतात आणि अनेक प्रकारचे गुन्हे त्यांच्या हातून घडतात. सरकार ठरवेल, सरकार SP बदलवणं हा माझा हातात नाही किंवा तो माझा भाग नाही. चांगलं प्रशासन असावं हीच आमची स्थानिकांची आणि इथल्या लोकप्रतिनिधींची मागणी आहे. स्थानिक प्रशासन चांगलं असं ही एकमेव मागणी. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी दीक्षांत समारंभात अतिथी म्हणून आले होते. कार्यक्रमानंतर विदर्भाची पंढरी शेगाव संस्थान येथे आले असता भगतसिंग कोश्यारी यांना शासकीय सलामी देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह गडकरी परिवाराचे संस्थानाच्या वतीने विधिवत औक्षण करण्यात आले व श्री गजानन महाराजांचे मनोभावे दर्शन घेण्यात आले. छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.
विश्रांतीनंतर आपलं स्वागत. एक महिला व पुरुषाची हत्या करून त्यांचे मृतदेह वेणा नदीत फेकून दिल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील बुट्टीबोरी पोलीस स्टेशन अंतर्गत रुई खैरी शिवारात घडली आहे. या दोघांचेही हातपाय एकाच नायलॉन दोरीने बांधून ठेवले होते. साधारण 25 ते 30 वयावटातील दोघांची ओळख अजून पटलेली नाही. रुई खैरी या ठिकाणी काल वेणा नदीच्या पुलावरून जात असताना एका व्यक्तीला नदीपात्रात 2 मृतदेह तरंगताना दिसून आले. त्याने लगेच पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढले. दोन्ही मृतांचे अंदाजे वय 25 ते 30 वर्ष असावे. या दोघांना एकाच नायलॉन दोरीने बांधलेले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून नागपूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर हेही घटनास्थळी पोहोचले होते. दोघांची इतरत्र हत्या करून मृतदेह दगडाला बांधून नदीत फेकून दिले असावे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेला किमान 8 ते 10 तास झाले असावेत असा संशयही पोलिसांनी व्यक्त केलाय. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणं सुरू केलंय. राज्यातील सर्व नवीन राशन दुकाने हे महिला बचत गटांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार काटोल व नरखेड तालुक्यातील 54 राशन दुकाने देण्यासाठी महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे. काटोल व नरखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये राशन दुकाने नव्हती, यामुळे नागरिकांना दुसऱ्या गावात जाऊन धान्य घ्यावे लागत होते. ही अडचण लक्षात घेता नवीन दुकाने मंजूर करण्यासाठी या भागाचे आमदार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रस्ताव तयार केला होता. याचा पाठपुरावा करून काटोल व नरखेड तालुक्यात 54 नवीन राशन दुकाने मंजूर करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जिल्हा परिषद सलील देशमुख यांनी दिली. गावात राशन दुकान नसल्याने अनेक नागरिकांना दुसऱ्या गावात जाऊन रेशन घेण्यासाठी जावे लागत होते. यात त्यांचा बराच वेळ वाया जात तर होताच परत त्रास सुद्धा होत होता. यामुळे नागरिकांनी आमच्याच गावात राशन दुकान मंजूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत होती. कोणत्या गावात राशन दुकाने नाही त्याचा संपूर्ण माहिती तयार करून तसा प्रस्ताव हा शासन दरबारी अनिल देशमुख यांनी सादर केला होता. नागरिकांची अडचण लक्षात घेता सलील देशमुख यांनी सुद्धा मंत्रालय स्तरावर याचा सातत्याने पाठपुरावा केला होता. अन्न नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सातत्याने त्यांनी बैठकी घेतल्या होत्या. त्यानंतर काटोल व नरखेडसाठी 54 राशन दुकाने मंजूर करण्यात आली. आता याचे जाहीरनामे निघाले असून 29 जुलैपर्यंत यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याचेही सलील देशमुख यांनी सांगितले. रात्री 2 वाजता दीप्ती सिग्नलमध्ये एका ज्वेलरी शॉपला आग लागली, ज्यात मुद्देमालासह 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्रथमदर्शी माहिती पुढे येत आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली. रात्रीची वेळ असल्याने 2 तास ही आग धुमसत होती. सकाळी 4 वाजता आग लागल्याचे लक्षात आल्यावर अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवले. बुलढाणा तालुक्यातील अफजलपूरवाडी या गावी जाण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत नवीन रस्ता व पैनगंगा नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. पुलाच्या या नवीन बांधकामाजवळच बुलढाणा अजिंठा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी नदीचे खोलीकरण करून गौण खनिज वापरण्यात आले होते. रस्त्याच्या शेजारी नदीत खोल खड्डा पडलेला आहे. मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदी दुथडी भरून वाहू लागली असून पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने अफजलपूर वाडीकडे जात असलेला एक ऑटो या खड्ड्यात पडला. या ऑटोमध्ये देऊळघाट येथील चालक शेख फरहान शेख आवेज पूर्ण बुडाले होते. ही घटना लक्षात येताच त्या ठिकाणी हजर नागरिकांनी धाव घेऊन ऑटो चालकाला बाहेर काढले व नंतर ऑटोही पाण्याबाहेर काढण्यात आला आहे. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. संबंधित पुलाच्या ठेकेदाराने या बांधकामाजवळ कोणत्याही प्रकारचे सेफ्टी गार्ड लावलेले नाही, यामुळे पुलाच्या बांधकामाजवळ दोन्ही बाजूने सेफ्टी गार्ड लावण्यात यावे जेणेकरून भविष्यात अनुचित घटना घडणार नाही अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा तालुका अध्यक्ष आकाश माळोदे यांनी केली आहे. मी आकाश माळोदे अफजलपूरवाडी येथील रहिवासी असून देवघाट ते अफजलपूर रस्त्याचे अर्धवट अवस्थेत काम सध्या आहे. देवघाट जवळील पैनगंगा नदीवर पुलाचे काम अर्धे झालेले आहे. त्या नदी शेजारी एक बुलढाणा अजिंठा रस्त्यावरील ठेकेदाराने तिथे गौण खनिज काढण्यात आलेलं आहे, मुरुम काढण्यात आलेलं आहे. त्या पुलाजवळ फक्त 5 फुटाचा रस्ता असले आहे आणि तिथे खड्डा खूप मोठा आहे व आज त्या ठिकाणी देवघाटातील एक मिरची घेऊन चाललेला ॲपे त्या खड्ड्यात पडला. त्या रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे व त्या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे त्या ॲपे त्यात पडला. सुदैवाने त्या ॲपे चालकाची व असलेल्या कोणत्याही जीवितहानी झालेली नाही, परंतु पूर्ण मिरची त्या पाण्यात वाहून गेली आणि त्या रस्त्याने
देवघाटीचे की मजूर अफजलपुरवाडीतील लोक मोटरसायकल ट्रॅक्टर बैलगाडी घेऊन जात असतात व शाळकरी मुलंसुद्धा पायी जात असतात. त्यामुळे त्या खड्ड्याचा अंदाज येत नाही आहे. तो खड्डा 15 ते 20 फूट आहे. त्या खड्ड्यात जर एखादा मुलगा पडला तो दूध जीवानी जाईल अशी त्या खड्ड्याची अवस्था आहे. त्यामुळं संबंधित विभागातील मुख्यमंत्री सडक योजनेतील अधिकाऱ्यांनी या याच्याकडे लक्ष देऊन त्या अर्जंटमध्ये त्याला सेफ्टी गार्ड लावण्यात यावे. अन्यथा खूप मोठी जीवितहानी त्या होईल. तर आता VKB मराठी बातम्यांमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही ठळक घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.